अनेक वर्ष मेहनत घेऊन दिवस रात्र एक करून स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही कमी नाही आहे. मात्र त्यात यश नशिबाच्या वाटेला येणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच असते. आपण नाशिकच्या शेतकऱ्याच्या लेकीनं स्पर्धा परीक्षेमध्ये वाजवलेला डंका हा कौतुकाचा विषय ठरला आहे. आणि या आहेत पाठ वेळा सरळ सेवा भरतीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्या आहेत. पाहूयात त्यांची चांगली बातमी. अनेक वर्ष मेहनत घेऊन दिवस रात्र एक करून स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही कमी नाही. नशिबात यश प्राप्त होणाऱ्यांची संख्या मात्र बोटावर मोजणे इतकी असते. पण नाशिकच्या शेतकऱ्याच्या लेकीनं स्पर्धा परीक्षेत वाजवलेला डंका कौतुकाचा विषय ठरलाय. या आहेत पाच वेळा सरळ सेवा भरती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दिव्या आहेत. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस रामाची या गावच्या रहिवासी असलेल्या दिव्या यांनी उत्तम प्रगती साधली. आई वडील शेतकरी, घरची बेताची परिस्थिती, पण दिव्या यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर तलाठी आणि कृषी सहाय्यक अधिकारी पदाला गवसणी घातली. तर वन विभागातील वनरक्षक, जलसंपदा विभागातील कॅनॉल ऑफिसर आणि नगर परिषदेच्या कर निरीक्षक पदाच्या परीक्षेतही उत्तम गुण मिळाले. जलसंपदा आणि वनरक्षकची दिली होती एक, फॉरेस्टची. त्याच्यानंतर ह्या दोन एक्झाम दिल्या होत्या, कृषी सहाय्यक आणि तलाठीची. त्याच्यापैकी दोन एक्झाममध्ये सिलेक्शन झालं माझं आणि बाकीचे पण दोन एक्झामचे रिझल्ट वेटिंगला आहे. म्हणजे अजून रिझल्ट लागले नाही आणि वनरक्षकचं पण वेटिंग लिस्टला माझं नाव आहे. तर त्याच्यासाठी मी स्टडी म्हणजे प्रॉपर ॲग्रीचाच करायची, त्याच्यामुळे कृषी सहाय्यकसाठी मला त्याचा फायदा झाला.